गाडीतून उतरून दिन तिला सांग मा राग कसा आहे तो. नाही नाही मी नाही सांगत. पंकज तू सांग राग कसा आहे. मी नाही सांगत मला माहिती आहे. पंकज सांग ना राजा. नाही बघा गॉगल बघा मी आताच घेतला आहे 1,01,000 रुपयाचा. बरं भूक बीक लागली का काही. अरे जाम भूक लागली काय करायचं. ऑर्डर आलेले आहेत वडा सांबार इडली डोसा. सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आम्ही आता आमच्या सिनेमॅटोग्राफरकडे आलेलो आहोत. इथे थोडंसं शूट असणार आहे आणि माझे जे हे कपडे आहेत हे पण चेंज होणार आहे. मला आता साडी नेसायची आहे आणि ही गाडी पार्क केली अनिकेतनी इथे. पंकज आणि संजू असं आम्ही चौघजणं इथे आलेलो आहोत. आता आम्ही जाणार आहोत तिकडे आणि आपली आता दुसरी गाडी पण आलेली आहे. दुसऱ्या गाडीत पण आपली काही मंडळी आहे. संजू भाई गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ओके ओके आणि इथं घाई करून राहिलाय. चेंज करू म्हणते पटकन. ही आपली सेकंड गाडी आहे. हे अनिकेतचे जिजू आहेत आणि अनिकेतची ताई आहे. आणि आज या ऍक्टर असणार आहे ना अनिकेत. कॅरेक्टर मे रहेंगे बाली करके. ऑलरेडी कॅरेक्टर मे बाली. अच्छा ऑलरेडी कॅरेक्टर मध्ये. तर जाऊया आपण आता फटाक से. चलो त्यांची गाडी आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्या मागे मागे आहे. कोणावर ना हो. मग तू कुठे चाललाय आता. आता आपण बीच वर चाललोय कोकणात शूटिंग शूट करायसाठी. आणि काय शूट असणार आहे. बीच म्हणजे हनीमूनची कॉमेडी. अच्छा अच्छा. तर अर्णव खूप एक्साइटेड आहे शूट बघायला. आणि अर्णव आणि रियांगचे पप्पा ड्रायव्हिंग करत आहे सध्या. आपण आता कोकणात एंट्री केली आहे. काहीच वेळात आपण आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं काय म्हणते शूट सुरू होणार आहे. विदर्भाचे नवरा बायको आणि हनीमून. समजलो ना. अशा टाईपचं काहीतरी. अशाच टाईपचं काहीतरी. तर हे जे तू म्हंटल ना का कोकणात आम्ही एंट्री केली आहे तो डायलॉग वापस घे. मी आता त्याच्यात ऍडिशन करतो म्युझिक तर तोंडानं. मित्रांनो आपण आता कोकणात एंट्री मारली आहे. आणि काहीच वेळात आपले शूट चालू होणार आहे. टॅलेंट कुठून म्हणजे येत हे असं कुठकुठून तुझ्यात. कुठकुठून कुठून कुठून येत माझ्यात. हमको नहीं पता. हमको कुछ नहीं पता. ये तो सब उसकी कर्म है मेरे कर्म है उसका धर्म है भरम है तेरे भरम है. ठीक है. अरे तेरे हाथ बहुत नरम है रे. अरे बाता सोबत आज खाने को मरण है क्या. ये इसका भरम है. भरम झालं आता काहीतरी वेगळं करा. ये ट्रक का हॉर्न बसता टरंग टरंग है. आणि हा हे जर आपलं जास्त वेळ चालू राहिलं तर ते व्हिडिओ बंद कर. इसी बात पे आम्ही पण आता व्हिडिओ बंद करणार आहे. म्हणजे एक माणसाकडून एखादी चुकी होते कधी मधी आहे ना. माणूस विचारत असते बरोबर. नाही शायन लोक भरले ना इथं. कोण आहे शायन. हे मांग बसली आहे. हे का जास्त शायन मना करू राहिली गाडी. हमको से गाडी आहे. उतरून दिन तिला सांग मा राग कसा आहे तो. नाही मी नाही सांगत. कसा आहे राग. पंकज तू सांग राग कसा आहे. मी नाही सांगत मला माहिती. पंकज सांग ना राजा. सांगत मला माहित आहे. राग कसा आहे म्हणजे माझा राग मला समोर चालते काय. राग माझ्या म्हणजे असं खिशात ठेवलेला राग आहे. काळातच तुम्ही त्याला काळातच नाही. माझ्या रागाचं एटीएम आहे ना. व्हिडिओतलं धबधबा आणते म्हणते तुझ्यावर.
असं म्हणणं आहे. नाही म्हणणं नाही आहे, कमेंट वाचत असतो पण त्यात दिसलं होतं बा. शायन म्हणा नको करू माझ्यासोबत व्हिडिओवर श्रुती. मालूम आहे तेरा बाप को माझे का चल. पत्नी पीडित आहे म्हणते तू. पत्नी पीडित रिअल लाईफ मध्ये किती खतरनाक आहे त्याला माहित नाही. माझ्या चाकू दाखवला ना समजून कसं असते. रामपुरी या करण जवळ दिलाय सध्या. करण ठेवला ना बरोबर धर्माला दिलाय. कुणाला दिला? धार मारायला दिला. धार मारायला दिला. धार मारायला दिला जाणार. चांगला चांगला नव्हता तो. धार कमी झाली होती. आमच्याकडे चार लोक कापून टाकले मी एकाच बार मध्ये ना. एकाच. बरं भूक बीक लागली का काही? अरे जाम भूक लागली. काय करायचं? हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नाही मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. तिथं तर बुरी धार गेली. तिथं बुरी धार चालली गेली. मग आता धार मारून दिला त्यानं. ठीक आहे होत असते. विषय असा आहे का आता निघालोय आम्ही इकडे कुठं कोकणले. कोकण मध्ये कुठं आपण कोणत्या इथे चाललो? किहिम बीच. किहिम बीच वर चाललोय. आणि मी शोधून मेन म्हणजे लोकेशन यांनी शोधून काढलेलं आहे. गाडी मी चालवून गाडी पण हे चालून राहिले. चांगलं चालू चालणार आहे म्हणजे सर्वे सर्व आहे. सर्वे सर्व याच्यामुळे किती गोष्टी एकत्र होतात. जगद्गुरु आहे जगद्गुरु. मी काय म्हणतो अनिकेत आता मला सांग. आता ठीक आहे आपण गाडीत बसलो म्हणून ठीक आहे. आपण मास्क नाही घातला आपण ठीक आहे. रस्त्यावरचे लोक मास्क वास्क काहीच नाही घालू राहिले ना पाहिजे. हे लय चुकीचं आहे. लोक ऐकतच नाही राजा. मग कोरोना वाढला इकडे लागून नाही लॉकडाऊन. मग गेले समजा अमरावतीत कसं लॉकडाऊन लागलं. अमरावती आता अमरावतीचे लोक कसे सुधारते पाय. अमरावतीत तसंच होतं पहिले. हो ना कोणी ऐके नाही काही. कोरोना नाही काही नाही काही नाही. म्हणा आता असे असे आता इकडे लागलं म्हणून समजा नाही गेले. पोट्टे हो आम्ही चाललोय आता इकडे. हे बघा आमच्यासोबत एक नवीन मेंबर पण आहे इकडे मागे. ठीक आहे आम्ही चाललोय आता किहिम बीचला कोकणला. नवरा बायको जेव्हा काय म्हणतात त्याला काय म्हणतात हनीमूनला जातात ते यायचं हनीमून. आम्ही चाललो त्याच्यासोबत. अभी मजा आएगा ना भिडो. कोकणात आणि किहिम बीचला आलोय आपण. तर आपली दुसरी गाडी अजून पोहोचायची आहे. आपल्या अनिकेतनं लवकर लवकर आणलं आपल्याला नाही का रे. हा बिलकुल. अनिकेत दो इज अ ग्रेट. चारदा रस्ते चुकला. बापू इज अ ग्रेट. चारदा रस्ते चुकला. चार वेळा रस्ता चुकून आम्ही पहिले पोहोचलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय लेवलची ड्रायव्हिंग असं. बापू इज अ ग्रेट. हा आणि दिमाग काय लेवलचं असं ते लक्षात घेऊ शकता तुम्ही. आपण आता त्याची वाट पाहि पर्यंत गॉगल घेणार आहे. चल रे गॉगल घ्यायचं. शॉपिंग करू आपण. हा आणि दुसरी गाडी पण आपली आली आहे. दुसऱ्या गाडीतून कॅमेरा वगैरे काढला आणि आता तयारी चालू झाली लगेच शूटची. आल्या आल्या कामं करत असतो आम्ही. टाइमपास नसतो करत. हा होणं तर काय तर फक्त एक व्यक्ती सोडून तो मटकते जरा गॉगल लावून. हे बघा हे बघा गॉगल बघा. मी आताच घेतला आहे 1,01,000 रुपयाचा. गॉगल घेतला 1,01,000 रुपये. याचा गॉगल पे होय. याचा गॉगल पे त्यांनी 101 रुपये. 101 रुपयात दिमाग किती लावला. 101 रुपये. 2 रुपये जास्त सांगितले बाबू. 99 चा घेतला म्हणे याला. आणि या पाय 1,00,000. त्याला 99 वर माझ्या 99 वर त्याला फ्री भेटलाय. भाषण कुछ ज्यादा नाही होगी. मतलब कुछ भी इतकं पण नको सांगू. आता मी इथून विकत घेतला. काय पंकज झाली का कामाला सुरुवात? हो झाली ना सुरुवात. काय आता बसतोस कामच करू राहिलो. बीचवर आले म्हणजे पांढरी पांढरी दिसून राहिली. बीचवर आले म्हणजे इकडे कोरोना होत नाही असं नाही आहे. तिथे तू कसं आहे म्हणली काय गोष्ट यार आवडली नाही. तू व्हिलॉग बनवला आम्हाला काही विचारलं नाही काही नाही असं बरोबर आहे. विचारून व्हिलॉग बनवायचं का? नाही विचारून नाही गा पण असा कॅमेरा पण त्यांनी केला यार. हा माझा भाऊ असणार आहे बबल्या म्हणून. है ना बबल्याच्या कॅरेक्टर मध्ये असणार आहे. आणि हे आपले आजचे सिनेमॅटोग्राफर आदित्य. आदित्य भाऊ कितनी भूक लगी आहे. त्याला बोलणं सुचून ना राहिलं एवढी भूक लागली आहे सध्या. काय रे दुसऱ्यांचे फोन घेऊन जातो तू आणि गायब होतो.
दुसऱ्याचे फोन घेऊन नाही गेलो मी, दुसऱ्यांचा फोन ठेवला जवळ सेफ्टीसाठी. अरे पण त्यांना काम पडतात ना फोनचं, ते गुगल पे हे ते पडत असेल ना. बरं भूक बीक लागली का काही? अरे जाम भूक लागली, काय करायचं? आपल्या ऑर्डर आलेल्या आहेत, वडा सांबार, इडली डोसा, डोसा किती रे, डोसा डोसा आमचा ब्रेक टाइम आहे, डिस्कशन चालू आहे जरा शूट बद्दलचं, आणि आम्ही थकलोय थोडस शूट करून करू है ना अर्णव. आणि हा अजिबात थकत नाही, तू थकला का रे? नाही, इतकं मस्त करून राहिला, लय मस्त करून राहिला. इकडे आमचे सिनेमॅटोग्राफर तर लय थकून राहिले, वरच्यावर पाणी पिऊन राहिले. मजा येऊन राहिली का बीच वर? मजा बघून राहिली, ताण लय लागून आले, लय ताण लागून राहिले. बरं तुम्ही काय म्हणता? काही नाही बाबा, मजा येऊन राहिली, एक नंबर मस्त. आणि तहानीला लागून राहिली आहे, मुंबईला बाहेर लागली आहे, पण आता काय आमची ताई. आता काहीच नाही, आता काहीच नाही, आता सध्या खाले काहीच भेटणार नाही आहे. मी तर मस्त गाडीत चक्कर मारून आलो, थंड थंड. सगळ्यात जास्त याचीच मजा आहे ना अर्णव? सगळ्यात जास्त हा एकदम मजा करून राहिला आहे, इकडे तिकडे फिरून राहिला मस्त. काय काय खाल्लं रे? पाणीपुरी खाल्ली मगाशी? चुकता कुठं बोलून राहिला? नारळ पाणी पिलं? आणि आमच्या ऍक्ट्रेस आता लवकरच कॅमेरा शिकणार आहे. आता सांगतो की आता मी थर्री पोहे खाणार. किती थर्री पोहे खातो रे? थर्री पोहे खायचे? थर्री पोहेच खाऊन जण येऊन काय करतात? आधी कोणी येईन विचारत पाणी पिता का बाबा तुम्ही? सकाळी दुपट्टा बांधण्याचा आतापर्यंत सोडला नाही, आतापर्यंत सोडलं नाही. पा काय प्रेम आहे ना विदर्भावरती, लय प्रेम आहे. काय मत आहे संजीव आहे तुझं? काय आता बोलणार, सगळ्यात बेस्ट याने केलं, त्याच्याकडे फिरवलं सगळ्यात खतरनाक. मला त्याच आवडलं. सारे सारे पाण्यामध्ये स्विमिंग केली आणि पूर्ण ओला पूर्ण मजा घेतली आहे ना. अनिकेत थकल्यावर असा दिसतो. म्हणजे तुला काय म्हणे थकल्यावर बोरिंग झालं रे? काही माझ्यावर आरोप आहे, चुकीचे आरोप आहे. मी सगळ्यांना जेवण दिलं नाही असं नाहीये. सगळ्यांनी असताना मी जेवलो नाही, पण माझा भाचा जेवला नाही. रडत आहे, रडत आहे. हे सपोर्ट करा. काय दिलं काय दिसतंय माझं पर्सनल काम पर्सनल आहे, सांगू शकत नाही. कसं तर श्रुती माझं मन दुखतं. कशासाठी रे? मी घे आता पटकन कॉफी आहे का ती? पोट्टे हो, आता आम्ही डबल रिटर्न निघालो आहे, बॉम्ब थकले आहेत सारे जण. आणि मेन जे आता हे जे चॅनलचे जे व्लॉग पडतात ते मॅडम मागं झोपलेले आहे, आता उठले आहे, तर सारेच जण लय जाम थकलेले आहे. आता रिटर्न निघालो आहे आम्ही, आता बस काय 30 मिनिटात पोहोचन आता आम्ही पुण्याला. तर अनिकेत हा घरी
म्हणजे तेच आता काय आहे म्हणते आजचा दिवस तुमचा अनिकेत सर सगळीकडून लाल झालेली आहे आणि घरी जाऊन झेंडू बाबा मी लाल असला आणि मी तसं पहिलेच शर्ट घातलं होतं लाल माहिती आहे मला पहिलेच होणार आहे आपली लाल दिसून काय झालं तर लाल ते अंग तर असं दुखून राहिलं रे बाबा काय सांगू तुम्हाला असं दुखून राहिलं ते तरी बरं झालं जेवण घेऊन केलं हे झालं आणि जेवण आम्ही रात्री 7 वाजता केलं माग आता तुम्ही पाहून राहिले असेल आमचे त्याच्यात थोडस दिसून नाही राहिलं थोडस मोबाईलच्या प्रकाशामुळे तुम्ही याच्यावरून विचार करू शकता आम्ही पोहोचलो असून तिथं 2 वाजता पोहोचलो असून जे 2 वाजतापासून काम करायला लागलो जे 2 वाजतापासून डायरेक्ट आम्ही जेवण करायला म्हणजे आमचा पॅकअप झाला त्याच्यानंतर आमचं जेवण झालं मागवली आता तुम्ही तुमच्या श्रुती मॅडम सोबत बोला 2 मिनिटं तर आता आम्ही पोहोचणार आहे घरी आमच्या आणि हा होता आजचा व्हिलॉग कसा वाटला सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलले पुन्हा भेटूया नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट अनिकेतला सबस्क्राईब करा काहीच नसताना अनिकेतला